म्हणजे गायरन ती इथं घर आहे त्यांचे म्हणजे उत्तर आहेत घरांचे म्हणजे आहेत हा गायरन जे होतं ते गावधरणमधल्या रस्त्यांमध्ये विजय गुणाजी साबळे यांनी तो रस्ता आढळला होता. याबाबत आम्ही एक आरोग्यसमिती त्यांना संबंधितांना पोलिसांमार्फत आणि गटविकास अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून त्यांना आम्ही तो न्याय द्यायचा प्रयत्न करत आहोत. आत्ता या ठिकाणी जे उपोषण चालू होतं, उपोषण चालू झाल्यानंतर चौकशी करण्यात आणखी की निमगिरी गावचे जे रडे जे आहेत सोनाबाई यादव रडे ते उपोषण करणं इथं बसलो होते. त्यांचा अर्ज घेऊन आम्ही माननीय तहसीलदारांकडे गेला असता तहसीलदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्यानिमित्ताने केलेलं आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जे उपोषणाला बसले ते उपोषण वाढू नव्हे, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा याच्यासाठी दोन्ही खात्याचे तहसीलदार डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस खाता असेल हे तात्काळ त्यांना एक 8 दिवसामध्ये त्यांची जी म्हणणं आहे त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी ते करणार आहे. तसं आश्वासन या उपोषण त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. निश्चित दोन्ही पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार यांचे दोघांचे या निमित्ताने आभार मानतो आणि निश्चित त्यांना न्याय मिळो अशी त्यांच्याकडून या निमित्ताने अपेक्षा करतो. सांग काय काय झालं ते सांगा. आम्हाला रस्ता नाही येण्यासाठी. आज तुम्हाला काय शब्द मिळाला? आज आज कोणत्याही शब्दावर तुम्ही उपोषण सोडलं? आज तहसीलदार साहेबांनी सांगितले आम्ही त्यांना समोरपर्यंत काहीतरी कारवाई करतो, त्यांना शिक्षा करतो. आता बघूया शिक्षा होती का नाही होती. तुम्ही आज ते उपोषण थांबवता नाही ते?